तर मित्रांनो, हा आहे तो गड, एवढा मोठा आहे बघा। तर मित्रांनो, हे आहे ते आपल्याला कॅनडावरून आलेलं गिफ्ट आणि चॉकलेट्स। तर मी तुम्हाला ओपन करून दाखवतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक रेसिपी बघणार आहोत केळ्याची। काय झालं, काल रात्री आमची एक मोठी केळ पडली आणि त्याच्यावरती एक मोठा घड होता केळ्यांचा आणि सगळी भाजीची केळी आहे। तर विचार केला की आज केळ्यांचे वेफर्स बनवावे आणि घरच्या घरी केळ्यांचे वेफर्स कसे बनवतात ते तुम्हाला दाखवावं। आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला कॅनडामधून एक गिफ्ट आलं आहे, तर ते गिफ्ट आणि चॉकलेट्स कसे आहेत, काय आहेत, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, हा आहे तो घड, एवढा मोठा आहे बघा। तर याच्यातील थोड्या केळ्यांचे आपण वेफर बनवणार आहोत, तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आपण हा खालचा फणा काढून घेऊया, बाकीची केळी आपण बघूया काय करतायत ते। पण या फण्यातले आपण काही केळी घेऊया आणि त्याचे वेफर्स बनवूया। तर चला, फणा कसा काढतो तो मी तुम्हाला दाखवतो। तर एका साईडने असा आधी मोडायचा, मग दुसऱ्या साईडने, नंतर हा खाली खेचायचा असा। जड आहे खूप। तर हा बघा किती मोठी मोठी केळी आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 केळी आहेत। तर ही केळी आता आपण बाजूला काढूया आणि कशा प्रकारे वेफर्स बनतात ते बघूया। तर मित्रांनो, ह्या केळ्याला खूप डिंक असतो आणि तो कपड्यांना लागला तर खूप वाट लागते। तर हाताला आपण तेल लावून घेऊया, नाहीतर हात पण काळे पडतात। याची साल कशी काढतात ते आपण बघूया। दोन्ही साईडने असा एक एक कट मारून घ्यायचा आणि असं याला तर चार केळी आता आपण कापून घेतलेली आहेत, म्हणजे सोलून घेतली आहेत आणि या स्लायसरच्या मदतीने त्याचे वेफर्स बनवणार आहोत। तर चला किचनमध्ये जाऊया आता। तर एका वाटीमध्ये आपण थोडं पाणी, त्यामध्ये मीठ आणि थोडी हळद असं टाकणार आहोत आणि त्यामुळे वेफर्सला कलर येईल आणि चव पण येईल। तर मित्रांनो, आता आपण इकडे तेल तापत ठेवलंय। तेल तापलं की त्यामध्ये आपण केळ्याचे स्लाइस टाकू, डायरेक्टच आतमध्ये वेफर्स टाकणार आहोत। तर तेल तापलंय का बघूया, एक छोटासा तुकडा टाकून। तर तेल तापलंय आणि आता आपण आतमध्ये डायरेक्ट स्लाइसेस टाकणार आहोत। डायरेक्ट टाकल्यामुळे ते चिपकत नाहीत आणि त्यावर नंतर
तर अशा प्रकारे हे आता आम्ही बाहेर काढले, पूर्णपणे थंड झाल्याशिवाय, म्हणजे जे तेल उसळतं ते शांत झाल्याशिवाय हे काढायचे नाही आहे। तर आता तेल उसळायचं शांत झालंय, म्हणजे वेफर्स तयार झाले, तर आता यांना आपण बाहेर काढूया। हे बघा एकदम कुरकुरीत झाले। ते डायरेक्ट आतमध्ये सोडल्यावर अजिबात चिकटत नाही। पुढे पुढे तुम्ही थोडं कमी पाणी टाकायचं हळदीचं आणि मिठाचं, कारण आतमध्ये खारटपणा आधीच गेलेला असतो। तर मित्रांनो, तयार आहेत आपले कुरकुरीत वेफर्स, एकदम दुकानात भेटतात तसे, आणि आम्ही घरीच बनवलेत आणि खूप मस्त झालेत, एकदम कुरकुरीत। आमची मांजरं पण खातात आहेत, पिंबा। तर तुमच्याजवळ जर अशी हिरवी केळी असतील आणि तुम्हाला पण जर केळ्याची भाजी आवडत नसेल तर असे वेफर्स करून नक्की खा, कारण मला पण केळ्याची भाजी एवढी आवडत नाही, म्हणून हे वेफर्स बनवलेत मी। तर नक्की तुम्ही पण घरी असे वेफर्स ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा, आणि मस्त कुरकुरीत वेफर्स होतात, एकदम मस्त। तर हे मी आता थोडे थोडे दिवस सगळे संपवणार आहे, माझ्यापेक्षा हेच संपवते। तर मित्रांनो, आता आपण जे कॅनडावरून गिफ्ट आलंय ते बघणार आहोत,
आणि ते ओपन करून तुम्हाला दाखवणार आहे काय आहे आतमध्ये आणि चॉकलेट्स पण आहेत. तर लगेचच आपण गिफ्ट्स ओपन करूया. तर मित्रांनो, हे आहे ते आपल्याला कॅनडावरून आलेलं गिफ्ट आणि चॉकलेट्स. तर मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. पहिल्यांदाच मला असं एवढ्या लांबून गिफ्ट आलं आहे. तर जेव्हा मी पुण्याला गेलेलो तेव्हा मला विनोद दादा भेटला होता, विनोद घोसालकर दादा. आणि तो पुण्याला राहतो, म्हणजे गेली 5 वर्ष तो कॅनडामध्ये राहतो आहे कामानिमित्त. तर तो इंडियात आला आहे आणि पुण्याला मी गेलेलो तेव्हा मला भेटला. तर अचानक त्याने मला हे गिफ्ट आणि चॉकलेट्स दिलं. तर मी तर एकदम खुश आहे आणि बघूया काय आहे आतमध्ये ते. तर टी शर्ट आहे. वा, हे बघा टी शर्ट आहे आणि टी शर्टवर पण कॅनडा लिहिलं आहे. आणि कॅनडावरून हे टी शर्ट दादाने आपल्यासाठी आणलं आहे. तर थँक्यू सो मच दादा. आणि दादाचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि आमची ओळख पण यूट्यूब चॅनलमार्फतच झाली. आणि त्याच्या चॅनलचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर्स. आणि दादा कॅनडामधले व्हिडिओ टाकतो, म्हणजे जेव्हा तो कॅनडात राहत होता तेव्हा तिकडचेच व्हिडिओ टाकायचा मराठी भाषेतील. तर आपल्याला त्याच्या चॅनलवर कॅनडा बघायला भेटेल मराठी भाषेतून. तर नक्की जा आणि ब्लॉग बघा. आणि हे बघा कॅनडाचे चॉकलेट्स. तर बरेच चॉकलेट्स दिले आहेत दादाने आणि थँक्यू सो मच परत एकदा. चॉकलेट्स पण दिले आणि टी शर्ट पण खूप भारी आहे, बघू शकता कॅनडा. तर खूप भारी वाटलं दादा भेटून पण आणि गिफ्ट दिलंस म्हणून पण. तर असंच प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ बघत राहा आणि आम्ही पण तुमचे व्हिडिओ बघत राहू. तर थँक्यू सो मच परत एकदा. तर मित्रांनो, हे आहे ते आपल्याला आलेलं कॅनडामधून गिफ्ट, टी शर्ट आणि चॉकलेट्स पण आहेत. तर टी शर्ट कसं वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती पण नक्की कमेंट्स करून सांगा. तर मित्रांनो, भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.